नमस्कार फ्रेंड्स, मी स्वामी समर्थ, मी नैना गोपाळ स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार. सगळ्यांना सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता वाजलेले आहेत 9 आणि आता मॅडमला झोपेतून उठवते, कारण की तिला स्कूलला जायचं आहे. 10:30 तिचं स्कूल असतं. आणि चला उठा, स्कूलला जायचं नाही का. तिला सुद्धा व्हिडिओमध्ये यायला खूप आवडतं. जेव्हा जेव्हा मला बोलते तू व्हिडिओमध्ये असेल ना, तेव्हा तेव्हा मला व्हिडिओमध्ये घेत जा. तर चला उठा, स्कूलला जायची तयारी करायची. आज टिफिनला माझ्या बाळाला मी मस्त असे पराठे बनवणार आहे. चला हा ब्लॉग इथे कंटिन्यू बघत राहा. त्यानंतर मग मी लगेच किचनमध्ये आली आणि माझी बाकीची सर्व कामे आवरायला लागली. तिलासुद्धा टिफिन बनवायचा होता. रोज तिची नवीन फरमाईश असते की मला टिफिनला काय देणार. रोज तिचा तोच प्रश्न असतो. रात्री झोपतानाच एवढं माझं डोकं खाते की मम्मी मला उद्या टिफिनला काय देणार काय देणार. तर रोज तिचं असं वेगवेगळे मेनू ठरलेले असतात. तर आज ठरवलं होतं की तिला बटाट्याचे पराठे बनवून द्यायचे. त्यामुळे मी सकाळीच लवकर उठलेली, बाकीची माझी कामावरून घेतली. थोडेसे बटाटे मी कुकरला लावले होते आणि आता इथे मी शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवणार आहे, कारण की जरा आम्हाला बाहेर जायचं होतं. त्यामुळे म्हटलं आधी सगळी कामं आवरून घ्यावी, जरा पातळ आमटी सुकी भाजीसुद्धा होऊन जाईल, त्यातच तिचा टिफिनसुद्धा होऊन जाईल. सर्वात आधी म्हटलं जरा आमटी जर टाकावे आणि त्यानंतर मग पराठे आरामात बनवायला घ्यावे. तोपर्यंत ती आंघोळीला जात होती आणि माझ्यासोबत गप्पा मारत होती की मम्मी आज मला टिफिनला पराठे दे ना ग. आणि थोडंसं माझं पुरण उरलं, तिला म्हटलं पुरणपोळी देऊ का, तर नको बोलली, मला पराठेच दे. आणि तिला म्हटलं आधी तो आंघोळ करून घे, मग मी तुला पराठे बनवून देते. आता तिथे मी आमटी शिजत ठेवली होती आणि तिच्याशीसुद्धा गप्पा मारत होती. आता तिची तयारी ती स्वतः करते. तोपर्यंत म्हटलं चला आपण पराठे बनवून घेऊया. मुलांना आपण प्रत्येक ही सवय लावलीच पाहिजे की स्वतःची तयारी केलीच पाहिजे, कारण की आपल्याला बाकीचीसुद्धा खूप कामे असतात आणि मुलांनी ह्या गोष्टी स्वतः केल्या पाहिजे. स्वतःची बॅग भरणं किंवा स्वतःचं टिफिन पॅक करणं, स्वतःचे कपडे घालणं, आंघोळ करणं, ह्या गोष्टी मुलांनी केल्याच पाहिजे. आता इथे मी छान असे तिला पराठे वगैरे बनवून घेतले आणि मग मी लगेच माझी बाकीची कामावरून घेतली. किचनसुद्धा लगेच क्लीन करून घेतलं आणि लगेच जी भांडी होती ती लगेच घासून घेतली, कारण की नंतर आपल्याला पसारा किचनवर असल्यावरती मग आपली चिडचिडसुद्धा होते आणि कामसुद्धा पटकन सुचत नाही. अशा प्रकारे मग मी लगेच सगळं आवरून घेते. नंतर मग मी दुपारचं जेवणसुद्धा बनवून घेतलं. इथे मस्त उपसाच्या बटाट्याची भाजी केलेली, भात आणि इथं शेवग्याच्या शेंगाचे मी सकाळी तुम्हाला बोलल्या त्याप्रमाणे आमटी केलेली आणि थोडीशी रात्रीची भाजीसुद्धा उरलेली, सोबत सॅलडसुद्धा होतं. तर अशा प्रकारे माझं सकाळपासून ते दुपारपर्यंत रुटीन असतं. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.